आरोग्य सेवेतल्या त्रुटीबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनाच जबाबदार धरणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आता घोषणा केली. आताची मोठी बातमी इथे आरोग्य सेवेतल्या त्रुटीबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनाच जबाबदार धरणार असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोठी घोषणा केली. औषधे मनुष्यबळाची कारणे ऐकून घेणार नाही. निधी औषध पुरवठ्यासाठी जिल्हाधिकारी जबाबदार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी आता घोषणा केलेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना सर्व शासकीय रुग्णालयांना भेटी देण्याचे आदेश देण्यात आले. शासकीय मनपा नगरपालिकेच्या रुग्णालयांना भेटी द्या असं देखील यावेळी एकनाथ शिंदेंनी घोषणा केलेली आहे. या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले स्पेशल करस्पॉन्डंट राहुल झोरी आपल्यासोबत जोडलेले आहेत. राहुल, आरोग्य सेवेतल्या त्रुटी संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना जबाबदार धरणार असं मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली, याबाबत सविस्तर काय? कारण नांदेड दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्वच कलेक्टर्सना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज सगळ्यांशी संवाद साधला आणि यापूर्वी देखील जिल्हाधिकाऱ्यांवर ज्या ज्या जबाबदाऱ्या होत्या त्याची पुनरावलोकन करून देत आता यापुढे कोणतीही सबब कोणतेही कारण चालणार नाहीत असे स्पष्ट संकेत किंवा स्पष्ट सूचना याला आपण म्हणू शकतो थेटपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. खरं तर औषधच्या खरेदीच्या बाबतीत निर्णय असेल किंवा इतर गोष्टींच्या बाबतीत असेल जिल्हाधिकाऱ्यांना 5 कोटीपर्यंत महिन्याकाठी औषध खरेदीचे सर्वाधिकार यापूर्वीपासूनच आहेत. मात्र अशा वेळी औषध खरेदीला निधी उपलब्ध झाला नाही, औषध खरेदीचा पुरवठा झाला नाही असं म्हणणं आणि एकमेकांची जबाबदारी ढकलणं हे आता इथून पुढे सफादून घेणार नाही, चालणार नाही असे स्पष्ट सूचना यापूर्वी ज्या आहेत त्या आता एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आहेत. जर अशा पद्धतीनं कुठला जर दुर्घटना झाली तर थेटपणे जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई करता येईल असं देखील यावेळी एकनाथ शिंदे यांनी या संपूर्ण व्हिजिटद्वारे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना चांगलं सुनावले. इतकंच नाही तर आता देखील नांदेड घटनेनंतर आता प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्हा रुग्णालयाला भेटीगाठी देऊन त्या ठिकाणी नेमकी काय परिस्थिती आहे, औषध पुरवठा किती, इतर काय सोयीसुद्धा कमी आहेत, रुग्णांची सध्याची परिस्थिती काय, या सगळ्यांचा एकंदरीत अहवाल तयार करून तो देखील लवकरात लवकर वरिष्ठांना आपल्या पोचवावा अशा देखील स्पष्ट सूचना यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आहेत. एकंदरीत बघितलं तर मुख्यमंत्री सध्या दिल्ली दौऱ्यावर होते मात्र तरी देखील या संपूर्ण धावपळीत देखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील सर्व कलेक्टर्सची एक कान उघडणी या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे. त्यामुळे आधीपासूनच महत्वाची बाब आहे. विभागीय आयुक्त कलेक्टर डीन यांनी टीम म्हणून काम करावे असे आदेश त्यांनी दिलेले आहेत.